सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी मानसिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। शिवाजी सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर MM राठोड, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर विश्वास खर्चे, डॉक्टर महेश बाहेकर, सायकोलॉजिस्ट सिद्धार्थ जाधव, मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्या हरिदास अंभोरे उपस्थित होते। यावेळी मानसिक आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यात जीवनातील मानसिक ताण खूप वाढला आहे, मानवी जीवन अत्यंत तणाव आणि चिंताग्रस्त झालंय। आपल्याला अनेक समस्यांना बऱ्या वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते। अशा गोष्टी वारंवार घडल्यास मनावर खूप दडपण येते, चिंता आणि बेचैनी वाढू लागते। यामधूनच अनेक प्रकारच्या मानसिक रोगांमध्ये प्रचंड वाढ होत आहे। शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य जपणंही खूप गरजेचं आहे। झोपणं येणं, मनात उदास वाटणं, कामात मन न लागणं, भूक न लागणं, आत्मविश्वास कमी होणं, चिडचिड होणं, डोकं भारी वाटणं, आत्महत्येचे विचार मनात येतात, या प्रकारचे मानसिक आजार हे आपल्या शेजारी आढळल्यास त्यांना उपचार आणि मार्गदर्शन करू शकतो, अशी माहिती देण्यात आली। मानसिक आजारी नागरिकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत विविध उपक्रम चालवण्यात येतात। याबाबत अधिक माहितीकरिता जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात असलेला बाह्यरुग्ण खोली क्रमांक 12 संपर्क साधावा। या ठिकाणी सकाळी 8:30 ते 1 किंवा मानसिक आरोग्य विनामूल्य समुपदेशन हेल्पलाईन नंबर 14416 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे। यावेळी मनोविकृती परिचारिका पूजा मधुकर वानखेडे, केस रजिस्टर चंद्रकांत जांभोड उपस्थित होते। सिटी न्यूज बुलढाणा। शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाईद्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न। नीट JEE MHT CET संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा। 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू। नीट JEE MHT CET 2023-24 करता प्रवेश देणे सुरू। आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर। आजच आपला प्रवेश निश्चित करा, आपल्या स्वप्नांना साकार करा।